दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी तालुक्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे। इगतपुरीजवळ मर्सिडीज आणि आयसरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे। मुंबई महामार्गावर बोलटेंबे येथे भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयसरला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असून ध्वज जैन शिखर यादव ऋषभ सोळंके असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। या अपघातात मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला असून जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।